राज्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि हंगामी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरत चेन्नई ग्रीनफील्ड प्रकल्पाबाबत बैठक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, उपजिल्हाधिकारी निलेश शेळके, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, नॅशनल हायवेचे जनरल मॅनेजर मधुकर वातोडे, BS साळुंके पाटील, उपसंवन संरक्षक पंकज गर्ग यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नागरे, नाशिक.